नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय वेळकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण इयत्ता 6वीच्या पुस्तकातील महाजनपदे, मौर्यकालीन साम्राज्य, उत्तरेकडील दक्षिणेकडील राज्य, भारत सांस्कृतिक हा घटक पाहणार आहोत। हा घटक आपण इयत्ता 6वीच्या जुन्या इतिहासाच्या पुस्तकात आपण पाहिला होता, ज्यावेळेस आपण त्याचे नोट्स पाहिले होते। ते नोट्स आपण भाग एक आणि भाग दोन मध्ये पाहिले होते, पाहिले नसतील तर तुम्ही पाहून घ्या। मग आता आपण हे परत पाहतोय, कारण काय आहे तर जे 6वीचं इयत्ता 6वीचं नवीन पुस्तक आलेलं आहे त्याच्यामध्ये थोडीशी अपडेटेड माहिती दिलेली आहे, पण आपण जुन्या नोट्स पाहिलेले आहेत त्या काही वायात जात नाहीयेत। त्यातला बराचसा भाग हा इयत्ता 6वीच्या नवीन पुस्तकामध्ये मिळणारच नाही, आणि जो भाग इयत्ता 6वीच्या जुन्या पुस्तकात आहे तो भाग इयत्ता 6वीच्या नवीन पुस्तकात वगळलेला आहे, आणि त्या वगळलेल्याच भागावर आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले गेले होते। पण आता इथे एक छोटासा प्रॉब्लेम काय व्हायलाय, कमेंट बॉक्समध्ये असा प्रश्न येतोय की सर, इयत्ता 6वीच्या नवीन इतिहासाच्या पुस्तकात थोडीशी माहिती वेगळी आहे आणि 6वीच्या जुन्या याच्यामध्ये थोडीशी माहिती वेगळी आहे, त्यामुळे खूप कन्फ्युजन होत आहे। कन्फ्युजन करून घेण्याची गरज नाहीये, कारण फक्त एक दोन शब्दांमध्ये बदल आहे। आता जो जुन्या आपण 6वीचं पुस्तक पाहिलं त्याच्यामध्ये 9वा टॉपिक होता महाजनपदे, पण नवीन पुस्तकामध्ये 6वा टॉपिक आहे त्याला जनपदे किंवा महाजनपदे असं संबोधलं गेलेलं आहे। मग त्यानंतर 11वा टॉपिक होता उत्तरेकडील प्राचीन राज्य, पण नवीन पुस्तकामधील तो 8वा धडा आहे, त्याला काय नाव दिलेलं आहे, मौर्य साम्राज्यानंतरची राज्य। मग जुन्या पुस्तकामध्ये 12वा टॉपिक आहे दक्षिणेकडील प्राचीन राज्य, तर नवीन पुस्तकामध्ये तो टॉपिक आहे 9वा आणि त्याला नाव दिलेलं आहे दक्षिण भारतातील प्राचीन राज्य। असे फक्त थोडासा बदल केलेला आहे, त्यामुळे कन्फ्युजन होत आहे। आणि आणखीन कन्फ्युजन कुठे वाढत आहे, काही नवीन माहिती नवीन पुस्तकामध्ये अपडेटेड दिलेली आहे, ती माहिती जुन्या पुस्तकामध्ये नव्हती। आणि काय माहिती दिलेली आहे, अशी माहिती दिलेली आहे की त्या माहितीवर आतापर्यंत प्रश्न विचारला गेला नाही, तरी सुद्धा आपण आता हे परत पाहणार आहोत। नवीन माहिती जुनी माहिती याचं कॉम्बिनेशन करून आपण परत हे प्रत्येक टॉपिक वाईज नुसार पाहणार आहोत, आणि प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो, त्याची पॉसिबिलिटी किती आहे, किती अँगलने प्रश्न विचारला जाऊ शकतो, असं एकदम डीप मध्ये पाहणार आहोत। त्यामुळे कुठलंच कन्फ्युजन राहणार नाही, एकही मार्क जाणार नाही, आणि एकदम डीप मध्ये व्यवस्थितपणे पाहणार आहोत। तर आता आपण प्रत्यक्ष टॉपिक वाईज नुसार पाहायला चालू करू। जुन्या 6वीच्या पुस्तकातील 9वा टॉपिक होता महाजनपदे, आणि नवीन 6वीच्या पुस्तकामध्ये 6वा टॉपिक आहे जनपदे, त्यालाच महाजनपदे असे नाव आहे। तर आता इसवी सन पूर्व 6व्या शतकाच्या सुरुवातीला उत्तर भारतात अनेक राज्य होती, त्यांना जनपद आणि महाजनपद असे म्हणत। इसवी सन पूर्व कितव्या शतकाच्या सुरुवातीला उत्तर भारतात अनेक राज्य होती, तर 6व्या शतकाच्या सुरुवातीला, त्यांना काय म्हणत, तर त्यांना जनपद आणि महाजनपद असे म्हणत। त्यांतील काही महाजनपदांमध्ये राजशाही होती, त्यापैकी कोसल, वत्स्य, अवंती आणि मगध ही महाजनपदे होती। कोणत्या महाजनपदांमध्ये राजशाही होती, तर कोसल, वत्स्य, अवंती आणि मगध। काही महाजनपदांमध्ये ज्येष्ठ व जबाबदार नागरिकांची एक गणपरिषद असे, राज्यातील सर्वोच्च अधिकार गणपरिषदेकडे असत। आता इथं प्रश्न काय विचारला जाऊ शकेल, तर काही महाजनपदांमध्ये ज्येष्ठ व जबाबदार नागरिकांची काय असे, तर गण परिषद असे, आणि राज्यातील सर्वोच्च अधिकार कोणाकडे असत, तर गण परिषदेकडे असत। आता हा झाला प्रस्तावनेचा भाग, जो की जुन्या पुस्तकामध्ये होता। आता नवीन पुस्तकामध्ये प्रस्तावना कशी दिलेली आहे, तर साधारणपणे इसवी सन पूर्व 1000 ते इसवी सन पूर्व 600 हा कालखंड म्हणजे वैदिकोत्तर कालखंड मानला जातो। या काळात जनपदे अस्तित्वात आली, ही जनपदे म्हणजे छोटी छोटी राज्य होती। भारतीय उपखंडाच्या वायव्येला असलेल्या आजच्या अफगाणिस्तान पासून पूर्वेला बिहार, बंगाल, उडिशा पर्यंतचा प्रदेश आणि दक्षिणेला महाराष्ट्र पर्यंत ही जनपदे पसरलेली होती। आजच्या महाराष्ट्राचा काही भाग तेव्हाच्या अश्मक या जनपदाने व्यापलेला होता। आता इथं प्रश्न काय असू शकेल, तर आजच्या महाराष्ट्राचा काही भाग तेव्हाच्या कोणत्या जनपदाने व्यापलेला होता, तर अश्मक या जनपदाने व्यापलेला होता। संस्कृत, पाली, अर्ध मागधी या साहित्यात जनपदांची नावे आढळतात। आता इथं प्रश्न काय होऊ शकतो, तर जनपदांची नावे कोणत्या साहित्यात आढळतात, तर संस्कृत, पाली आणि अर्ध मागधी या साहित्यात जनपदांची नावे आढळतात। बस एवढीच प्रस्तावना या
जनपद महाजनपद किंवा जुने जे नाव आहे महाजनपदामध्ये एवढी प्रस्तावना नवीन पुस्तकामधून ऍड केलेली. जास्त काही बदल नव्हता आणि आणखीन काय काय बदल आहेत ते तुम्हाला हळूहळू पुढे कळतील. आणि आता आपण जे काही महाजनपदे पाहणार आहोत त्यामध्ये कोसल, वत्स्य, अवंती, मगध जे काही महाजनपदे पाहणार आहोत त्याच्यामध्ये फक्त एखादी दुसऱ्या लाईनीचा बदल असेल आणि तो बदल आपण काळ्या पेनने नमूद केलेला आहे. आणि ज्या ठिकाणी जास्तीत जास्त बदल आहे त्या ठिकाणी आपण ते पुस्तकातनं रेफर करू. पण ज्या ठिकाणी बदल अपेक्षित आहे बदल आपल्याला वहीमध्ये ऍडजस्ट करता येऊ शकेल आपण तसं ऍडजस्ट केलेला आहे म्हणजे काही कन्फ्युजन होणार नाहीये. म्हणजे जर तुम्ही पूर्वीच्या नोट्स जर लिहून घेतलेल्या असतील तर त्याच्यामध्ये ऍड करता येईल. नवीन लिहायची आवश्यकता नाही त्याच्यामध्येच ऍड करता येईल असं एकदम परफेक्ट करून दिलेलं आहे. ज्या ठिकाणी जागा नाही लिहिणं शक्यच नाही त्या ठिकाणी आपण पुस्तकाचा वापर करू. राज्य कारभाराचे अधिकार या परिषदेकडे असले तरी प्रत्यक्ष दैनंदिन प्रशासनासाठी कार्यकारी मंडळ असे सभासद प्रस्ताव मांडत त्यावर चर्चा करत आणि बहुमताने निर्णय देत. हिमालयाच्या पायथ्याशी म्हणजेच नेपाळ व उत्तर प्रदेशांच्या काही भागात कोसल राज्य वसले होते. कोसल राज्य कोठे होते तर हिमालयाच्या पायथ्याशी म्हणजेच नेपाळ व उत्तर प्रदेशांच्या काही भागात कोसल हे राज्य होते. साकेत ही कोसल राज्याची राजधानी होती. आता हे जी दिलेलं आहे साकेत हे कोसल राज्याची राजधानी होती. ज्यावेळेस 2015 पासूनचे त्याच्या अगोदरचं 6वीचं जुनं पुस्तक होत त्याच्यामध्ये साकेत ही कोसल राज्याची राजधानी दिली. हेच दिलेलं आहे 2016 पर्यंत. 2016 नवीन पुस्तक काढलं. नवीन पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे श्रावस्ती ही कोसल राज्याची राजधानी होती असं दिलेलं आहे. एवढा एक बदल याच्यामध्ये केलेला आहे कोसलमध्ये. आता या राज्यात श्रावस्ती आणि कुशावती ही नगरे प्रसिद्ध होती. कोसल राज्यात कोणती नगरे प्रसिद्ध होती तर कोसल राज्यात श्रावस्ती आणि कुशावती ही नगरे प्रसिद्ध होती. कोसलचा राजा प्रसंजेत हा गौतम बुद्धांचा समकालीन होता. आता गौतम बुद्धांचे समकालीन भरपूर आहेत. गौतम बुद्धांच्या समकालीनचा एक गट दिला जातो त्यातला विसंगत विधान ओळखा किंवा विसंगत गट ओळखा असं सुद्धा दिला जातो. म्हणजे आता जे काही गौतम बुद्धांचे समकालीन आहेत त्यांचा गट दिला जातो आणि एखादा राजा समकालीन नसलेला दिला जातो असं ओळखा म्हणून दिलं जातं. त्यासाठी गौतम बुद्धांचे समकालीन कोण कोण आहेत हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याचा वेगळा गट आपण तयार करून ठेवणं सुद्धा गरजेचं आहे. तर कोसलचा राजा प्रसंजित हा गौतम बुद्धांचा समकालीन होता. मग आता याच्यामध्ये एक ओळ नवीन पुस्तकातली ऍड काय केलेली आहे तर कोसलचा राजा प्रसंजित हा गौतम बुद्धांचा समकालीन होता हे वाक्य जुन्या पुस्तकामध्ये होतं. आता नवीन पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे कोसलचा राजा प्रसंजित हा गौतम बुद्धांचा व वर्धमान महावीरांचा समकालीन होता. फक्त तिथं नवीन एक्स्ट्रा माहिती ऍड काय दिलेली आहे वर्धमान महावीरांचा सुद्धा समकालीन होता असं दिलेलं आहे. आणखीन एक एक्स्ट्रा ओळख काय दिलेली आहे गौतम बुद्ध श्रावस्ती मधील जेतवन या प्रसिद्ध विहारात दीर्घकाळ राहिले. आता इथं प्रश्न काय तयार होऊ शकतो की श्रावस्ती मधील जेतवन या प्रसिद्ध विहारात दीर्घकाळ कोण राहिले तर गौतम बुद्ध राहिले. प्रसंजित या राजाच्या कारकिर्दीत कोसल व मगध यांच्यात युद्ध झाले त्यानंतर कोसल मगध राज्यात विलीन झाले. आता हे विधान पूर्णपणे नवीन पुस्तकातून वगळलेलं आहे पण जुन्या पुस्तकात होतं. प्रसंजित या राजाच्या कारकिर्दीत कोसल व मगध यांच्यात युद्ध झाले त्यानंतर कोसल मगध राज्यात विलीन झाले. आपण इतक्यावर का पाहिलं कोसल पाहिलं. कोसल मध्ये काय काय महत्वाचं होतं. इसवी सन पूर्व 6व्या शतकाच्या सुरुवातीला उत्तर भारताच्या अनेक राज्य होती त्यांना जनपदे किंवा महाजनपदे म्हणत. त्यातील काही महाजनपदामध्ये राजेशाही होती. राजेशाही कुठे कुठे होती कोसल वत्स्य अवंती आणि मगध मध्ये. काही महाजनपदांमध्ये ज्येष्ठ व जबाबदार नागरिकांची एक गण परिषद होते. राज्यातील सर्वोच्च अधिकार कोणाकडे होते तर राज्यातील सर्वोच्च अधिकार हे गण परिषदेकडे होते. राज्य कारभाराचा अधिकार या परिषदेकडे असला तरी प्रत्यक्ष दैनंदिन प्रशासनासाठी कार्यकारी मंडळ असे सभासद प्रस्ताव मांडत आणि त्यांवर चर्चा केली जात. हिमालयाच्या पायथ्याशी म्हणजेच नेपाळ व उत्तर प्रदेशांच्या काही भागात कोसल राज्य होते. साकेत ही कोसल राज्याची राजधानी होती हे जुन्या पुस्तकात होतं तर नवीन पुस्तकामध्ये काय दिलं श्रावस्ती ही कोसल राज्याची राजधानी होती. आता या राज्यात श्रावस्ती आणि कुशावती हे नगरे प्रसिद्ध होती. कोसलचा राजा प्रसंजित हा गौतम बुद्धांचा आणि वर्धमान महावीरांचा समकालीन होता. गौतम बुद्ध श्रावस्ती मधील जेतवन या प्रसिद्ध विहारात दीर्घकाळ राहिले. प्रसंजित या राजाच्या कारकिर्दीत कोसल व मगध यांच्यात युद्ध झाले त्यानंतर कोसल मगध राज्यात विलीन झाले.
बस एवढी माहिती आपल्याला कोसल या महाजन पदामध्ये लक्षात ठेवायची आहे. आता आपण पाहू वत्स महाजन पदे, याच्यामध्ये सुद्धा काही विधाने हे नवीन पुस्तकामधून आपण ऍड केलेले आहेत. नवीन पुस्तकातली जी ऍड केलेली आहेत त्या आपण नोट केलेली आहेत आणि याच्यामधला सुद्धा काही भाग वगळलेला आहे. तो कोणता आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. आता आपण पाहू वत्स्य. आजच्या अलाहाबाद जवळील कौशंबी ही वत्स्य राज्याची राजधानी होती. आता इथं नवीन पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे, आजच्या अलाहाबाद जवळील म्हणजेच प्रयागराज कौशंबी ही वत्स्य राज्याची राजधानी होती. बस एवढा एक बदल केलेला आहे. आजच्या अलाहाबाद जवळील कौशांबी ही वत्स्य राज्याची राजधानी होती. अलाहाबादला प्रयागराज केलेला आहे. आता इथं प्रश्न काय विचारला जाऊ शकतो आणि आता पण परीक्षेमध्ये प्रश्न काय पडला होता, आजच्या अलाहाबाद जवळील डॅश डॅश ही वत्स्य राज्याची राजधानी होती. तर कौशांबी ही वत्स्य राज्याची राजधानी होती. परीक्षेमध्ये सुद्धा प्रश्न असाच विचारला गेला होता, तिथं प्रयाग असा दिला नव्हता. कोसम म्हणजे प्राचीन काळचे कौशांबी होय हे एक व्यापारी केंद्र आहे. ही एक वर्ड नवीन पुस्तकामध्ये ऍड केलेली आहे, ते पण आपण आता नोट्स मध्ये नमूद केलेली आहे. कोसम म्हणजे प्राचीन काळचे कौशांबी होय हे एक व्यापारी केंद्र होते. वत्स्य राजांच्या राजांपैकी उदयन हा एक पराक्रमी राजा होता. वत्स्य राजांच्या राजांपैकी कोणता राजा पराक्रमी राजा होता, तर राजा उदयन हा वत्स्य राजांच्या राजांपैकी पराक्रमी राजा होता. उदयन राज्याची माहिती बौद्ध वाङ्मयात व संस्कृत नाटककार भास यांच्या नाटकातून मिळते. आता इथं दोन तीन प्रश्न तयार होऊ शकतात. पहिला प्रश्न कुठला, कोणत्या राजाची माहिती बौद्ध वाङ्मयात मिळते, तर राजा उदयन. आता दुसरा प्रश्न काय होऊ शकतो, संस्कृत नाटककार भास यांच्या नाटकातून कोणत्या राजाची माहिती मिळते, तर राजा उदयन. आता तिसरा प्रश्न काय होऊ शकतो, कोणत्या राजाची माहिती बौद्ध वाङ्मयात व संस्कृत नाटककार भास यांच्या नाटकातून मिळते, तर उदयन. आता इथं चौथा प्रश्न काय तयार होऊ शकतो की उदयन राजाची माहिती कोणत्या वाङ्मयात व संस्कृत नाटककार कोणाच्या नाटकातून मिळते, तर उदयन राजाची माहिती ही बौद्ध वाङ्मयात व संस्कृत नाटककार भास यांच्या नाटकातून मिळते. वत्स्य राज्यात तयार होणारे तलम कापड फार प्रसिद्ध होते. हा प्रश्न बऱ्याच वेळा आपल्या पेपर एक आणि पेपर दोन ला येऊन गेलेला आहे, पण हे विधान नवीन सहावीच्या पुस्तकामध्ये जिथं वत्स्यची माहिती दिलेली आहे त्याच्यामध्ये हे विधान भेटतच नाहीये. म्हणून मी आपण सहावीच्या नोट्स पाहताना सांगितलं होतं, जुनं ते सोनं धरलं तर चावते, सोडलं तर पळते अशी गत होती. म्हणून सहावीच्या नोट्स ह्या महत्वाच्या होत्या. वत्स्य राज्यात तयार होणारे तलम कापड फार प्रसिद्ध होते. आता याच्यामध्ये फक्त आणखीन एक ओळ ऍड केलेली आहे जी की नवीन पुस्तकात आहे. राजा उदयन हा गौतम बुद्धांचा समकालीन होता. आपण मग काय पाहिलं होतं की प्रसेनजीत हा गौतम बुद्धांचा व वर्धमान महावीरांचा समकालीन होता. आता नवीन सहावीच्या पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे, राजा उदयन हा गौतम बुद्धांचा समकालीन आहे. आपल्याला गौतम बुद्धांचे समकालीन असा एक गट करायचा आहे. त्याच्यामध्ये कोण होता, प्रसेनजीत एक होता, तो वर्धमान महावीरांचा सुद्धा समकालीन होता, पण राजा उदयन हा फक्त गौतम बुद्धांचा समकालीन होता. मग आता राजा उदयन आणि प्रसेनजीत राजा हा गौतम बुद्धांचे समकालीन होता असं एका याच्यामध्ये लिहून ठेवायचं. राजा उदयनंतर वत्स्य राज्याचे स्वतंत्र अस्तित्व फार काळ टिकू शकले नाही. आता इथं आणखीन प्रश्न तयार काय होऊ शकतो की कोणत्या राजानंतर वत्स्य राज्याचे स्वतंत्र अस्तित्व फार काळ टिकू शकले नाही, तर राजा उदयनंतर. आता आपण पाहू अवंती. प्रद्योत हा अवंतीच्या राजांपैकी एक महत्वाचा राजा होता. इथं प्रश्न काय तयार होऊ शकतो की प्रद्योत हा कोणत्या राजांपैकी एक महत्वाचा राजा होता, तर अवंतीच्या राजांपैकी. आता दुसरा प्रश्न काय होऊ शकतो की अवंतींच्या राजांपैकी कोणता महत्वाचा राजा होता, तर राजा प्रद्योत हा अवंतीच्या राजांपैकी एक महत्वाचा राजा होता. आता इथं नवीन ओळ ऍड काय केलेली आहे जी की जुन्या पुस्तकात नव्हती पण नवीन पुस्तकात आहे. काय आहे, प्रद्योत हा वर्धमान महावीर व गौतम बुद्धांचा समकालीन होता. आपल्याला गौतम बुद्धांचे समकालीन असं कोण एक गट करायचा होता, त्याच्यामध्ये आता आपल्याला वर्धमान महावीरांचा समकालीन कोण असा सुद्धा गट करायचा आहे. प्रसेनजीत हा गौतम बुद्ध व वर्धमान महावीरांचा समकालीन होता. राजा उदयन हा फक्त गौतम बुद्धांचा समकालीन होता. आता प्रद्योत हा वर्तमान महावीर व गौतम बुद्धांचा समकालीन होता. गौतम बुद्धांचा समकालीन कोण, वर्धमान महावीरांचा समकालीन कोण, हे गट नीट लक्षात ठेवायला पाहिजेत. प्रसेनजीत, गौतम बुद्ध व वर्धमान महावीर यांचा समकालीन, राजा उदयन फक्त गौतम बुद्धांचा समकालीन. आता प्रद्योत हा राजा वर्तमान महावीर व गौतम बुद्धांचा समकालीन. आजच्या मध्य प्रदेशातील उज्जैनी ही अवंती राज्याची राजधानी होती.
हा प्रश्न टीईटीला येऊन गेलेला आहे, जशास तसा पडला होता। नवीन पुस्तकात सुद्धा असाच आहे। आजच्या मध्य प्रदेशातील उज्जैनी ही अवंती राज्याची राजधानी होती आणि हे प्रसिद्ध व्यापारी केंद्र सुद्धा होते। अवंतीचे राज्य मगध राज्यात विलीन झाले। बस एवढं होतं अवंतीमध्ये। आता ह्याच्यामध्ये फक्त एक शब्द काय ऍड केलेला आहे त्यांनी, अवंतीचे राज्य मगध राज्यात विलीन झाले, हे जुनं झालं। नवीन ह्याच्यामध्ये त्यांनी काय केलं की नंदीवर्धन याच्या कारकिर्दीत अवंतीचे राज्य मगध राज्यात विलीन झाले। आता इथं प्रश्न काय होऊ शकतो की अवंतीचे राज्य मगध राज्यात विलीन झाले, पण कोणाच्या कारकिर्दीत? तर नंदीवर्धन याच्या कारकिर्दीत अवंतीचे राज्य मगध राज्यात विलीन झाले। बस अवंतीमध्ये आपल्याला फक्त 3 ते 4 ओळी लक्षात ठेवायच्यात। कुठल्या? प्रद्योत हा अवंतीच्या राजांपैकी एक महत्वाचा राजा आहे। प्रद्योत हा वर्तमान महावीर व गौतम बुद्धांचा समकालीन आहे। आजच्या मध्य प्रदेशातील उज्जैनी ही अवंती राज्याची राजधानी होती। ते प्रसिद्ध व्यापारी केंद्रही होते। नंदीवर्धन याच्या कारकिर्दीत अवंतीचे राज्य मगध राज्यात विलीन झाले। बस एवढे विधान आपल्याला हे अवंती या महाजनपदांबद्दल लक्षात ठेवायचे आहेत। आता आपण पाहू मगध या महाजनपदांबद्दल। बिहारच्या परिसरातील गंगा व सोन नदीच्या खोऱ्यात मगध हे राज्य पसरले होते। आता नवीन पुस्तकात त्यांनी काय ऍड केलेलं आहे, बिहार मधील पाटणा गया या शहरांच्या आसपासचा प्रदेश आणि बंगालचा काही भाग या प्रदेशात प्राचीन मगध महाजनपद होते। जुन्या ह्याच्यामध्ये काय होतं, बिहारच्या परिसरातील गंगा व सोन नदीच्या खोऱ्यात मगध हे राज्य पसरले होते। नवीन ह्याच्यामध्ये त्यांनी काय दिलं, बिहार मधील पाटणा गया या शहरांच्या आसपासचा प्रदेश आणि बंगालचा काही भाग या प्रदेशात प्राचीन मगध हे महाजनपद होते। बिंबिसार या राजाच्या काळात मगधाचा राज्य विस्तार होण्यास सुरुवात झाली। आता इथे 2 प्रश्न तयार होऊ शकतात, कोणत्या राजाच्या काळात मगधाचा राज्य विस्तार होण्यास सुरुवात झाली? तर बिंबिसार या राजाच्या काळात मगधाचा राज्य विस्तार होण्यास सुरुवात झाली। आता दुसरा प्रश्न काय होऊ शकतो, बिंबिसार हा कोणता राजा होता? तर बिंबिसार हा मगधाचा राजा होता। बिंबिसारने काशी अंग मद्र अवंती कोसल ही राज्य आपल्या राज्यात जोडली। इथं प्रश्न काय होऊ शकतो, बिंबिसारने कोणती राज्य आपल्या राज्यात जोडली? तर बिंबिसारने काशी अंग मद्र अवंती कोसल ही राज्य आपल्या राज्यात जोडली। आता हा प्रश्न आपल्या पेपर 1 आणि पेपर 2 ला बऱ्याच वेळा येऊन गेलेला आहे। राजगृह म्हणजे आजच्या बिहार मधील राजगीर ही मगधांची राजधानी होती। इथं प्रश्न तयार काय होऊ शकतो की मगधांची राजधानी कुठली? तर राजगृह म्हणजेच आजच्या बिहार मधील राजगृह ही मगधाची राजधानी होती। आता हा सुद्धा प्रश्न आपल्या टीईटीला येऊन गेलेला आहे की महागोविंद या वास्तुविशारदाने हे शहर व बिंबिसारचा राजवाडा बांधला म्हणजे कोणता राजग्रह, म्हणजे जो की आजच्या बिहार मधील राजगीर? कोणत्या वास्तुविशारदाने राजग्रह हे शहर आणि बिंबिसारचा राजवाडा बांधला? तर महागोविंद याने। महागोविंद कोण होता? तर महागोविंद हा वास्तुविशारद होता। महागोविंदने कोणाचा राजवाडा बांधला? तर महागोविंदने बिंबिसारचा राजवाडा बांधला। इतके प्रश्न एका विधानावर तयार होतात। बिंबिसारच्या दरबारात जीवक हा प्रसिद्ध वैद्य होता। बिंबिसार हा मगधचा राजा आहे, हा प्रश्न 2018 ला आला होता। मगधचा राजा बिंबिसारच्या दरबारात कोणता प्रसिद्ध वैद्य होता? तर जीवक हा प्रसिद्ध वैद्य होता। दुसरा प्रश्न हा होतो की जीवक हा प्रसिद्ध वैद्य कोणत्या राजाच्या दरबारात होता? तर मगधांमधील बिंबिसारच्या दरबारात जीवक हा प्रसिद्ध वैद्य होता। आता इथं फक्त त्यांनी एक ओळ ऍड केलेली आहे मगध मध्ये की बिंबिसारने गौतम बुद्धांचे शिष्यत्व पत्कारले होते। गौतम बुद्धांचे शिष्यत्व कोण पत्कारले? तर गौतम बुद्धांचे शिष्यत्व हे बिंबिसारने पत्कारले। बिंबिसारचा मुलगा अजात शत्रू याने राज्य विस्ताराची मोहीम पुढे चालवली। बिंबिसारचा मुलगा कोण? तर बिंबिसारचा मुलगा हा अजात शत्रू। कोणाचा मुलगा कोण हे वंशावर, याचा मुलगा तो त्याचा मुलगा तो, हे आपल्याला याचा सुद्धा एक सेपरेट गट करावा लागतो। कारण इथून पुढे असे खूप विधान येणार आहेत, परीक्षेला असे विधान विचारले गेले होते, त्यामुळे कुणाचा मुलगा कोण, त्याचा मुलगा कोण, त्याचा मुलगा कोण हे घराण्यांमध्ये खूप येतं। त्यामुळे कोणाचा मुलगा कोण हे तुम्ही वेगळं सेपरेट नमूद करून एक लिस्ट बनवा, म्हणजे
परीक्षेला आलं तर तुम्हाला सोडवायला सोपं जाईल. बिंबिसारचा मुलगा कोण? तर बिंबिसारचा मुलगा हा अजात शत्रू. अजात शत्रूने काय केले तर राज्य विस्ताराची मोहीम पुढे चालवली. त्याने पूर्वेकडील अनेक गणे राज्य जिंकली. अजात शत्रूने कुठली गण राज्य जिंकली तर पूर्वेकडील. अजात शत्रूच्या काळात मगधाची भरभराट झाली. मगधाची भरभराट कोणाच्या काळात झाली? तर मगधाची भरभराट ही अजात शत्रूच्या काळात झाली. अजात शत्रूने जैन व बौद्ध धर्मांना राजाश्रय दिला. बौद्ध व जैन धर्मांना राजाश्रय कोण दिला? तर बौद्ध व जैन धर्मांना राजाश्रय अजात शत्रूने दिला. अजात शत्रू हा गौतम बुद्धांचा समकालीन होता. मी तुम्हाला सांगितलं होतं की गौतम बुद्धांचे समकालीन भरपूर आहेत. गौतम बुद्धांचे समकालीन कोण कोण आहेत त्यांचा गट करावा लागतो. तर राजा प्रसेनजीत हा गौतम बुद्धांचा समकालीन होता. राजा उदयन हा सुद्धा गौतम बुद्धांचा समकालीन होता. राजा प्रद्योत हा सुद्धा गौतम बुद्धांचा समकालीन होता. त्यानंतर अजात शत्रू हा गौतम बुद्धांचा समकालीन होता. आपल्याला चार राजे सापडले जे की गौतम बुद्धांचे समकालीन होते. ते चार राजे कुठले? अजात शत्रू, प्रद्योत, उदयन आणि प्रसेनजीत हे गौतम बुद्धांचे समकालीन होते. आता या चार राजापैकी दोन राजे हे वर्धमान महावीरांचे सुद्धा समकालीन होते. वर्धमान महावीरांचे समकालीन असलेले दोन राजे कुठले? प्रसेनजीत हा वर्धमान महावीर व गौतम बुद्धांचा समकालीन होता. तसेच राजा प्रद्योत हा वर्धमान महावीर व गौतम बुद्धांचा समकालीन होता. अजात शत्रूने बौद्ध धर्माचा स्वीकार करून त्याच्या प्रचारासाठी प्रयत्न केला. आता हा प्रश्न 2017 आणि 18 ला विचारला गेला होता की बौद्ध धर्माची पहिली परिषद अजात शत्रूने राजग्रह या ठिकाणी भरविली. आता इथं नवीन पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे? परिषद या शब्दाला संगीती असा शब्द दिलेला आहे. म्हणजे कन्फ्यूज व्हायची गरज नाहीये. परिषद याला संगीती म्हणजे परिषद असं संबोधलं गेलेलं आहे. आता इथं प्रश्न तयार काय होऊ शकतो की बौद्ध धर्माची पहिली परिषद कोणी भरवली? तर बौद्ध धर्माची पहिली परिषद हे अजात शत्रूने भरवली. बौद्ध धर्माची पहिली परिषद अजात शत्रूने कोठे भरवली? तर बौद्ध धर्माची पहिली परिषद हे अजात शत्रूने राजग्रह या ठिकाणी भरवली. आता ज्या काही बौद्ध धर्माच्या परिषदा भरल्या गेल्या भरविल्या गेल्या त्या कोणी भरविल्या कुठे भरविल्या असा एक गट विचारला जातो आणि जोडा लावा विसंगत विधान ओळखामध्ये विचारला जाऊ शकतं. त्यामुळे कोणती परिषद कुणी भरवली हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. अजात शत्रूच्या नंतरच्या राजांमध्ये शुशुनाग हा मगधचा उल्लेखनीय राजा होता. अजात शत्रूच्या नंतरच्या राजांमध्ये कोणता राजा हा मगधांचा उल्लेखनीय राजा होता? तर अजात शत्रूच्या राजानंतर मगधांमध्ये शुशुनाग हा मगधांचा उल्लेखनीय राजा होता. शुशुनाग हा कोणता राजा होता? तर शुशुनाग हा मगधचा राजा होता. आता नवीन पुस्तकात त्यांनी एक विधान ऍड केलेलं आहे. अजात शत्रूच्या काळात मगधाचा पाटली ग्राम या नव्या राजधानीचा पाया घातला. पुढे हेच पाटलीपुत्र आजच्या पाटणा या शहराच्या परिसरात असावे. काय विधान ऍड केलेलं आहे त्यांनी? अजात शत्रूच्या काळात मगधाच्या पाटली ग्राम या नव्या राजधानीचा पाया घातला. कोण? अजात शत्रूने. पुढे हेच पाटलीपुत्र म्हणजे आजच्या पाटणा या शहराच्या परिसरात असावे. बस एवढी एक ओळ याच्यामध्ये ऍड केलेली आहे. अजात शत्रूने अवंती, कोसल व वत्स्य ही राज्य आपल्या राज्यात जोडली. त्याच्या काळात जवळजवळ सर्व उत्तर भारत मगधांच्या वर्चस्वाखाली आला. कोणाच्या काळात जवळजवळ सर्व उत्तर भारत मगधांच्या वर्चस्वाखाली आला? तर अजात शत्रूच्या काळात. कोण? अवंती, कोसल व वत्स्य ही राज्य आपल्या राज्यात जोडली. तर अजात शत्रूने. बस एवढी माहिती होती मगधांबद्दल. आता मगधांबद्दल महत्वाची माहिती काय काय होती ते आपण एकदम शॉर्ट मध्ये पाहू. बिहारच्या परिसरातील गंगा व सोन नदीच्या खोऱ्यात मगध राज्य पसरले होते. बिहार मधील पाटणा, गया या शहरांच्या आसपासचा प्रदेश आणि बंगालचा काही भाग या प्राचीन मगध महाजनपदांमध्ये. तो बिंबिसार या राजाच्या काळात मगधांचा राज्य विस्तार होण्यास सुरुवात झाली होती. बिंबिसारने काशी, अंग, मद्र, अवंती, कोसल ही राज्य आपल्या राज्यात जोडली होती. राजग्रह म्हणजे आजच्याच बिहार मधील राजगड ही मगधांची राजधानी होती. महागोविंद या वास्तुवीर शारदाने हे शहर म्हणजे बिंबिसारचा राजवाडा बांधला होता. बिंबिसारचा राजवाडा कोणी बांधला होता? तर महागोविंद या वास्तुवीर शारदाने. बिंबिसारच्या दरबारात जीवक हा प्रसिद्ध वैद्य होता. बिंबिसारने गौतम बुद्धांचे शिष्यत्व पत्कारले होते. बिंबिसारचा मुलगा अजात शत्रू याने राज्य विस्ताराची मोहीम पुढे चालवली. त्याने पूर्वेकडील अनेक गणराज्य जिंकून घेतली. अजात शत्रूच्या काळात मगधांची भरभराट झाली. त्याने जैन व बौद्ध धर्मांना राजाश्रय दिला. जैन व बौद्ध धर्मांना राजाश्रय कोण दिला? तर अजात शत्रू याने दिला. अजात शत्रू हा गौतम बुद्धांचा समकालीन होता. गौतम बुद्ध अजात शत्रू याने बौद्ध धर्माचा स्वीकार करून त्याच्या प्रसारासाठी प्रयत्न केले. बौद्ध धर्माची पहिली परिषद अजात शत्रूने राजग्रह या ठिकाणी भरवली. परिषद याला संगीती म्हणजे परिषद असं सुद्धा संबोधलं गेलेलं आहे. अजात शत्रूच्या राजांमध्ये शिशुनाग हा मगधांचा उल्लेखनीय राजा होता. कधी? अजात शत्रूच्या नंतरच्या राजांमध्ये शिशुनाग हा मगधांचा उल्लेखनीय राजा होता. अजात शत्रूच्या काळात मगधांच्या पाटलीग्राम या नव्या राजधानीचा पाया घातला गेला. पुढे हेच पाटलीपुत्र आजच्या पाटणा या शहराच्या परिसरात असावे.
रजाशत्रु यांनी अवंती कोसल व वत्स ही राज्य आपल्या राज्यात जोडली त्याच्या काळात जवळजवळ सर्व उत्तर भारत मगधांच्या वर्चस्वाखाली आला. एवढी माहिती आपल्याला मगधांबद्दल लक्षात ठेवायची आहे. एवढी संपूर्ण माहिती ही जुन्या पुस्तकात आहे, नवीन पुस्तकामध्ये याची अर्धीच माहिती आहे. आता आपण पाहू नंदराजे जे जुने साळवीचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये फक्त नंदराजे असा उल्लेख केलेला आहे, पण नवीन पुस्तकामध्ये काय उल्लेख केलेला आहे, मगध साम्राज्याचे नंदराजे असा उल्लेख केलेला आहे. इसवी सन पूर्व 364 ते इसवी सन पूर्व 324 या काळात मगधांच्या गादीवर नंदराजे राज्य करत होते. नंदराजे राज्य कधी करत होते तर इसवी सन पूर्व 364 ते इसवी सन पूर्व 324 मध्ये या काळात मगधाच्या गादीवर नंदराजे राज्य करत होते. नंदराजे कोणत्या काळात कोणाच्या गादीवर राज्य करत होते तर नंदराजे हे मगधांच्या गादीवर इसवी सन पूर्व 364 ते इसवी सन पूर्व 324 या काळात मगधांच्या गादीवर नंदराजे हे राज्य करत होते. प्राचीन भारताच्या इतिहासातील हे पहिले साम्राज्य होते. आता हे विधान नवीन पुस्तकामध्ये दिलेलं नाही. प्राचीन भारताच्या इतिहासातील पहिले साम्राज्य कुठले तर नंदराजे, म्हणजेच मगध साम्राज्याचे नंदराजे हे प्राचीन भारताच्या इतिहासातील पहिले साम्राज्य होते. नंद साम्राज्याचा विस्तार तक्षशिला, पंजाब, कर्नाटक, बंगाल, बिहार ते हिमालयापर्यंत होत. आता नंद साम्राज्याचा विस्तार कुठून कुठपर्यंत होता तर नंद साम्राज्याचा विस्तार हा तक्षशिला, पंजाब, कर्नाटक, बंगाल, बिहार ते हिमालयापर्यंत होत. नंद घराण्याच्या शेवटच्या राजाचे नाव धनानंद होते. आता इथे दोन प्रश्न होऊ शकतात की नंद घराण्याच्या शेवटच्या राजाचे नाव काय आहे, तर नंद घराण्याच्या शेवटच्या राजाचे नाव हे धनानंद होते. धनानंद हा कोणत्या घराण्याचा शेवटचा राजा होता तर धनानंद हा नंद घराण्याचा राजा होता. चंद्रगुप्त मौर्य या महत्वाकांक्षी तरुणाने मगधावर स्वारी करून नंद राजवटीचा शेवट केला. हे विधान जुन्या पुस्तकातल्या नवीन पुस्तकामध्ये ऍड केलेलं काय आहे, चंद्रगुप्त मौर्य या महत्वाकांक्षी तरुणाने मगधावर स्वारी करून नंद राजवटीचा शेवट केला आणि पाटलीपुत्र जिंकून नंद राजवटीचा शेवट केला. बस एवढं ऍड केलेलं आहे. आता इथं दोन प्रश्न तयार होऊ शकतात की चंद्रगुप्त मौर्य या महत्वाकांक्षी तरुणाने कर्णावर स्वारी करून नंद राजवटीचा शेवट केला, तर मगधावर स्वारी करून चंद्रगुप्त मौर्य या महत्वाकांक्षी तरुणाने नंद राजवटीचा शेवट केला. आता इथं आणखीन एक प्रश्न तयार होऊ शकतो की नंद राजवटीचा शेवट कोणी केला, तर नंद राजवटीचा शेवट हा चंद्रगुप्त मौर्य या महत्वाकांक्षी तरुणाने मगधावर स्वारी करून नंद राजवटीचा शेवट केला. नंद राज्याची विस्तृत शासन व्यवस्था मौर्य काळात ही चालू राहिली. नंद राजांकडे चतुरंग सैन्य म्हणजे पायदळ, घोडदळ, हत्तीदळ व रथदळ होते. आता कोणत्या राजांकडे चतुरंग सैन्य होते तर नंद राजांकडे आता चतुरंग सैन्य कोणते तर पायदळ, घोडदळ, हत्तीदळ आणि रथदळ. आता या चतुरंग सैन्याचा उल्लेख फक्त नंद राजा याच्यामध्ये झालेला, याच्या अगोदर मगध, अवंती, कोसल याच्यामध्ये झालेला नव्हता. आता हा जो काही भाग आहे हा जुन्या पुस्तकामध्ये याच टॉपिक मध्ये महाजन पदांमध्येच दिलेला आहे, पण नवीन सहावीच्या पुस्तकामध्ये हा भाग काय केलेला आहे तर हा भाग सातव्या चॅप्टर मध्ये ऍड केलेला आहे. मगध साम्राज्याच्या आजच्या वेळी इराणचा सम्राट दार्युश याने भारताच्या वायव्येकडील गांधार व सिंध या प्रदेशात आक्रमण केले आणि ते प्रदेश जिंकून घेतले. त्यामुळे भारत व इराण यांच्यात राजनैतिक संबंध निर्माण झाले. भारत व इराण यांच्यात राजनैतिक संबंध कशामुळे निर्माण झाले तर मगध साम्राज्याच्या उदयाच्या वेळी इराणचा सम्राट दार्युश याने भारताच्या वायव्येकडील गांधार व सिंध या प्रदेशांवर आक्रमण केले आणि ते प्रदेश जिंकून घेतले. त्यामुळे भारत आणि इराण यांच्यात राजनैतिक संबंध निर्माण झाले. त्यातून व्यापार आणि कलेच्या क्षेत्रात देवाणघेवाण सुरू झाली. ग्रीक राजा अलेक्झांडर उर्फ सिकंदर याने इराणच्या साम्राज्याचा पाडाव केला. इथे दोन प्रश्न होऊ शकतात की इराणच्या साम्राज्याचा पाडाव कोण केला, तर इराणच्या साम्राज्याचा पाडाव ग्रीक राजा अलेक्झांडर उर्फ सिकंदर याने इराणच्या साम्राज्याचा पाडाव केला. अलेक्झांडर उर्फ सिकंदर हा कोणता राजा होता, तर अलेक्झांडर उर्फ सिकंदर हा ग्रीक राजा होता. सिंधू नदी ओलांडून सिकंदर तक्षशिलेस आला. सिकंदर कोणती नदी ओलांडून तक्षशिलेस आला, तर सिकंदर हा सिंधू नदी ओलांडून तक्षशिलेस आला. सिकंदर सिंधू नदी ओलांडून कोठे आला, तर सिकंदर हा सिंधू नदी ओलांडून तक्षशिलेस आला. सिंधू नदी ओलांडून सिकंदर तक्षशिलेस आला. या मार्गावर काही स्थानिक भारतीय राजांनी त्याच्याशी निकराचा लढा दिला. बाबिलोन येथे इसवी सन पूर्व 323 मध्ये सिकंदर मरण पावला. सिकंदर कधी मरण पावला, तर सिकंदर हा बाबिलोन येथे इसवी सन पूर्व 323 मध्ये मरण पावला. सिकंदरच्या स्वारीनंतर भारत व ग्रीस या देशांतील दळणवळण वाढले. कोणाच्या स्वारीनंतर भारत व ग्रीस यांच्या देशातील दळण वाढले, तर सिकंदरच्या स्वारीनंतर भारत व ग्रीस या देशांतील दळणवळण वाढले.
ग्रीकांच्या शिल्पकलेचा भारतीय शिल्पकलेवर प्रभाव पडला, त्यातून निर्माण झालेल्या शैलीला गांधार शैली असे म्हणतात. ग्रीकांच्या शिल्पकलेचा भारतीय शिल्पकलेवर प्रभाव पडला, त्यातून निर्माण झालेल्या शैलीला काय म्हणतात, तर गांधार शिल्पशैली असे म्हणतात. ग्रीकांच्या नाण्यांच्या एका बाजूला राजाचे आणि दुसऱ्या बाजूला एखाद्या देवतेचे चित्र असेल. नवीन पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे, एखाद्याच्या ठिकाणी फक्त ग्रीक हा शब्द टाकलेला आहे, बाकी सर्व जशास तसं आहे. ग्रीकांच्या नाण्यावर एका बाजूला राजाचे आणि दुसऱ्या बाजूला कशाचे चित्र असेल, एखाद्या देवतेचे किंवा ग्रीक देवतेचे चित्र असे. नाण्यावर त्या राजाचे नावही लिहिलेले असे. अशी नाणी तयार करण्याची कल्पना भारतीयांना ग्रीकांपासून भेटली. अशी नाणी म्हणजे कशी, की एका बाजूला राजाचे आणि दुसऱ्या बाजूला एखाद्या देवतेचे चित्र असलेली नाणी तयार करण्याची कल्पना भारतीयांना ग्रीकांपासून भेटली. बस एवढी माहिती आपल्याला मगध साम्राज्याचे नंदराजे याच्यामध्ये भेटली. त्यातील काही माहिती ही नवीन पुस्तकामध्ये 7व्या चॅप्टर मध्ये दिलेली आहे. पण जुन्या पुस्तकामध्ये महाजनपदांमध्येच ही सर्व माहिती दिलेली आहे. आता आपण मगध साम्राज्याचे नंदराजे म्हणजे नंदराजांमध्ये काय काय महत्वाचं आहे ते पाहू शॉर्टकट मध्ये. इसवी सन पूर्व 363 या काळात मगधांच्या गादीवर नंदराजे राज्य करत होते. प्राचीन भारताच्या इतिहासातील पहिले साम्राज्य कुठले होते, तर नंदराजे. नंद साम्राज्याचा विस्तार हा तक्षशिला, पंजाब, कर्नाटक, बंगाल, बिहार ते हिमालयापर्यंत होत. नंद घराण्याच्या शेवटचा राजाचे नाव धनानंद होत. चंद्रगुप्त मौर्य या मतोकाशी तरुणाने मगधांवर स्वारी करून नंद राजवटीचा शेवट केला. पाटलीपुत्र जिंकून नंद राजवटीचा शेवट केला. नंदराजांची विस्तृत शासन व्यवस्था मौर्य काळात ही चालू राहिली. नंदराजांकडे चतुरंग सैन्य म्हणजे पायदळ, घोडदळ, हत्तीदळ, रथदळ होते. मगध साम्राज्याच्या उदयाच्या वेळी इराणचा सम्राट दारुश याने भारताच्या वायव्येकडील गांधार्व सिंध या प्रदेशावर आक्रमण केले आणि ते प्रदेश जिंकून घेतले. त्यामुळे भारत व इराण यांच्यात राजनैतिक संबंध निर्माण झाले. त्यातून व्यापार व कलेच्या क्षेत्रात देवाणघेवाण सुरू झाली. ग्रीक राजा अलेक्झांडर उर्फ सिकंदर याने इराणच्या साम्राज्याचा पाडाव केला होता. सिंधू नदी ओलांडून सिकंदर तक्षशिला आला. या मार्गावर काही स्थानिक भारतीयांची त्याच्याशी निकराचा लढा दिला. बाबिलोन येथे इसवी सन पूर्व 323 मध्ये सिकंदर मरण पावला. सिकंदर कधी मरण पावला, तर सिकंदर बाबिलोन येथे इसवी सन पूर्व 323 मध्ये मरण पावला. सिकंदरच्या स्वारीनंतर भारत व ग्रीस या देशातील दळणवळ वाढले. कोणाच्या स्वारीनंतर भारत व ग्रीस या देशातील दळणवळ वाढले, तर सिकंदरच्या स्वारीनंतर भारत व ग्रीस या देशातील दळणवळ वाढले. ग्रीकांच्या शिल्पकलेचा भारतीय शिल्पकलेवर प्रभाव पडला, त्यात निर्माण झालेल्या शैलीला गांधार शिल्पशैली असे म्हणतात. ग्रीकांच्या नाण्यांचा एका बाजूला राजाच्या आणि दुसऱ्या बाजूला या बाजूला एखाद्या देवतेचे चित्र असे. नाण्यांवर त्या राजाचे नावही लिहिलेले असे. अशी नाणी तयार करण्याची कल्पना भारतीय नागरिकांपासून भेटली. महागोविंद हा वास्तू विशारद होता. जीवक हा वैद्य होता. प्रसंजित हा कोसल होता. आता आपण पाहू एकूण 16 महाजन पदे कोणती होती. हा चार जसा आहे तसा नवीन पुस्तकात सुद्धा असाच आहे. याच्यातला एक सुद्धा शब्द इकडं तिकडं नाही. जुन्यामध्ये जसा होता तसाच नवीन मध्ये सुद्धा आहे. आता 16 महाजन पदे कुठली होती, म्हणजे जी 16 महाजन पदे आहेत त्याचे पूर्वीचं नाव आणि आताचं नाव याचं एकत्रीकरण आहे. काशी आजचे बनारस येथे, कोसल लखनौ, मल्ल्य गोरखपूर, वत्से आजच्या अलाहाबाद म्हणजे प्रयागराज, चेदी कानपूर, कुरु दिल्ली, पांचाळ रोहिल खंड, मत्स्य जयपूर, शुरू से मथुरा, अश्मक औरंगाबाद, अवंती उज्जैन, अंग चंपा पूर्व बिहार, मगध दक्षिण बिहार, वृज्जी उत्तर बिहार, गांधार पेशावर, कंबोज गांधार जवळ. आता हे पाठ करणं का गरजेचं आहे, कारण महाजन पदांचा एक गट दिला जातो, त्याच्यामध्ये एखादं महाजन पद दिलं जात नाही. त्याच्यातलं विसंगत विधान ओळखा किंवा जोड्या लावामध्ये दिल्या जातात. म्हणजे जोड्या लावामध्ये कसं, आता काशी दिलं जातं, मल्ल्य दिलं जातं, छेदी दिलं जातं आणि पांचाळ दिलं जातं आणि त्यांची आत्ताची नावे असं दिलं जाऊ शकतं. कोणत्याही अँगलनं प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यासाठी 16 महाजन पदे कोणती होती आणि ते कोठे वसलेली आहेत हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता गांधार शिल्पशैली बद्दल एक छोटीशी माहिती आहे, ती पाहू आपण. आता गांधार शिल्पशैली काय आहे. ग्रीकांच्या शिल्पकलेचा भारतीय शिल्पकलेवर प्रभाव पडला होता, त्यामुळे निर्माण झालेली जी शैली होती तिला गांधार शिल्पशैली असे म्हणतात. आता गांधार शिल्पशैली बद्दल काय माहिती आहे. तक्षशिलेच्या आसपासच्या प्रदेशात गांधार शैली विकसित झाली. ग्रीक कलाशैलीचा प्रभाव भारतीय शिल्पकलेवर पडून ही नवीन शैली रूढ झाली. वास्तवता बांधूसपणा व दगडातील नाजूक कोरीकाम ही शैलीची वैशिष्ट्य होती. गौतम बुद्धांच्या अनेक प्रतिमा या शैलीत शिल्पित केलेल्या आहेत. गौतम बुद्धाच्या अनेक प्रतिमा कोणत्या शैलीत शिल्पित केलेल्या आहेत, तर गांधार शिल्पशैलीत शिल्पित केलेल्या आहेत. गांधार शिल्पशैलीमध्ये कोणाच्या प्रतिमा शिल्पित केलेल्या आहेत, तर गौतम बुद्धांच्या. तर हा होता महाजन पदांबद्दल भाग, जो की आपण 16 महाजन पदे आत्ता व्यवस्थित पाहिली. त्यातली जी जी महत्वाची महाजन पदे होती ती सर्व पाहिली. नवीन पुस्तकातली माहिती
जुन्या पुस्तकातली माहिती याचं कॉम्बिनेशन करून अद्ययावत एकदम माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. हा चॅप्टर वेगळा घेण्याचं कारण हेच होतं की नवीन पुस्तकामध्ये थोडीशी ॲडिशनल माहिती होती आणि जी जुन्या पुस्तकामध्ये माहिती आहे पण ती माहिती नवीन पुस्तकामध्ये वगळलेली आहे आणि त्याच्यावरच प्रश्न पडलेले आहेत. त्यामुळे हे सर्व चॅप्टर व्यवस्थितपणे पाहणे गरजेचं आहे. आपण सध्या नागरिक शास्त्राचे नोट्स घेणार होतो. आपण कम्युनिटी टॅबमध्ये एक पोस्ट सुद्धा केली होती की नागरिक शास्त्राचे नोट्स हे आपण पाचवी पासून एकदम व्यवस्थितपणे सुरुवात करू. ज्यांना नागरिक शास्त्राचं काहीच माहिती नाही त्यांच्यासाठी सुद्धा खूप फायद्याचं होणार होतं. पण आता हा जो भाग एक आलेला आहे तो नवीन ॲडिशनल ॲड करून मी तुम्हाला देत आहे. हा भाग पूर्ण झाल्यानंतर आपण नागरिक शास्त्राच्या नोट्स घेऊ. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्स मध्ये सांगा. मी जे काही तुम्हाला नोट्स पॉइंट ऑब्जेक्टिव्ह महत्वाचं काय जे सांगतोय ते तुम्हाला आवडत असेल त्याच्यातून तुमचा काही फायदा होत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा. त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा दाबा. त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करणं. कारण तुम्ही जर ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट नाही केला तर सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. म्हणून सबस्क्राईब करा, त्यानंतर घंटी वाजवा. त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा. तर पुन्हा भेटू अशाच महत्वपूर्ण नोट्स घेऊन.